कल्याणमध्ये दोन दिवसीय इको फ्रेंडली गणेश मेकिंग वर्कशॉपचं आयोजन करण्यात आलेलं आहे. कल्याणमधल्या आविष्कार फाउंडेशन आणि तन्मय आर्ट इन्स्टिट्यूट यांच्या सहकार्याने नगरसेवक सुनील वायले यांनी ही कार्यशाळा सुरू केली आहे. लवकरच येणार असलेला गणेशोत्सव आनंदानं आणि पर्यावरणाची हानी न करता साजरा करण्यात यावा यासाठी हा पुढाकार घेण्यात आला. पहिल्याच दिवशी विविध 15 शाळांमधील 207 विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला. गेल्या 4 वर्षांपासून आविष्कार फाउंडेशन, कल्याण आणि तन्मय आर्ट इन्स्टिट्यूट चित्रकला स्पर्धा, चित्रकला प्रदर्शन, फेस पेंटिंग स्पर्धा, 3D आर्ट, इको फ्रेंडली गणेश मेकिंग वर्कशॉपच्या या माध्यमातून सामाजिक पर्यावरणपूर्वक अशा विविध विषयांवर आत्मभान जागृती करण्याचं कार्य केलं जात आहे. यामध्ये तळागाळातील भूतकरू, गरीब, गरजू, अनाथ विद्यार्थ्यांसाठी मदत आणि मोफत कार्यशाळांचं आयोजन केलं जात आहे. याच धर्तीवर पुढच्या शनिवार रविवार सकाळी 10 ते संध्याकाळी 5 यावेळेत इको फ्रेंडली गणेश मेकिंग वर्कशॉपचं आयोजन करण्यात आल्याची माहिती आविष्कार फाउंडेशनचे सेक्रेटरी यांनी दिली.